हॅलो एव्हरी वन तुमचं सगळ्यांचं ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीमध्ये स्वागत आहे आपण महाराष्ट्र सेट ट्वेंटी ट्वेंटी वन पेपर वर्कचं प्रिपरेशन स्टार्ट केलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आपण हे लेक्चर सिरीज स्टार्ट केलं आहे कालपासून आणि फर्स्ट टॉपिक जो आहे टीचिंग ॲप्टिट्यूड आपण त्याच्यावर एक एक टॉपिक रोज लेक्चर सिरीजनी अंडरस्टँड करून घेणार आहोत आणि नंतर आपण एम सी क्यूजकडे आय मीन आपण नंतर एम सी क्यूज पण बघणार आहोत की महाराष्ट्र सेट मध्ये कसे टाईप्स टॉपिक बदल दिलेले आहेत तर स्टार्ट करूया आजचा लेक्चर त्याच्या आधी एक छोटीशी माहिती ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी महाराष्ट्र साठी नवीन व्हॉट्सअप ग्रुप बॅच आम्ही स्टार्ट करणार आहोत आता या व्हॉट्सअप ग्रुप बॅच ची स्पेशालिटी काय आहे तुम्हाला ह्या व्हॉट्सअप बॅच मध्ये मागील सर्व वर्षाचे म्हणजे दोन हजार अकरा ते दोन हजार वीस पर्यंत सगळे क्वेश्चन पेपर्स टेस्ट सिरीज स्वरूपात मिळतील त्याशिवाय तुम्हाला ह्याचे सल्युशन्स सुद्धा अवेलेबल असतील पी डी एफ मध्ये आणि हे तुम्हाला दोन लँग्वेजेस मध्ये अवेलेबल असेल मराठी आणि इंग्लिश अपार्ट फ्रॉम दिस तुमच्या तुमच्यासाठी चाळीस संपूर्ण अभ्यासक्रम आधारित टेस्ट विथ सोल्युशन सुद्धा अवेलेबल केले जातील ते पण दोन लँग्वेज मध्ये असतील आणि इंग्लिश ह्याच्या व्यतिरिक्त फुल सिलेबस नोट्स ही मिळतील तुम्हाला अवेलेबल केले जातील दोन्ही लँग्वेजमध्ये मराठी आणि इंग्लिश फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर सहित सुद्धा तुम्हाला या व्हॉट्सअप uh, बॅच uh, I mean, वर अवेलेबल होतील तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी अप्लिकेशन पण डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता आता हे सगळं तुम्हाला जे ऑप्शन्स आहेत जे जे पर्टिक्युलर माहिती सांगितली आहे ही सगळी जर माहिती तुम्हाला अवेल करायची असेल तर त्याची कॉस्ट असेल ट्रिपल नाईन रुपीज बट जर तुम्हाला व्हिडिओज पण हवे असतील तर त्याची कॉस्ट असेल वन थाउजंड ट्रिपल नाईन तर स्टार्ट करूया आजचा लेक्चर आपण आजचा टॉपिक आपण जो घेणार आहे टीचिंग मध्ये तो आहे फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग की अध्यापनावर परिणाम करणारे कोणते असे घटक आहेत आणि त्या घटकांचे त्या घटकांचा काय परिणाम होतो आणि कशा टाईपचे क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहे या टॉपिक मधून तर फर्स्ट पहिलं तर आपण ते फॅक्टर्स बघूया की फॅक्टर्स कोण कोणते आहेत की अध्यापनावर परिणाम करणारे घटक हे कोणते कोणते एक्झॅक्टली घटक आहेत जसं शिक्षक आहे शिकणारा म्हणजे लर्नर आहे आ, सपोर्ट मटेरियल जे साहित्य लागतं त्याबद्दल आपण हा पण एक घटक आहे शिक्षक विद्यार्थी यांचे संबंध हा एक घटक आहे सूचना देण्यासाठी म्हणजे सुविधा जे फॅसिलिटीज असतात त्या पण ह्या घटकामध्ये काउंट केले जातात शिक्षक प्रशासनाचे नाते कसे असते जसं टीचर आणि ऍडमिनिस्ट्रेशनचं रिलेशनशिप कसं आहे ह्याचा पण हा पण एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे शिक्षण वा, शिक्षण वातावरण वर्ग किंवा वा वाता, वातावरण ओव्हरऑल एनवॉरमेंट काय आहे हा पण एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि ऍट द एंड संस्था आणि प्रशासकीय धोरणे म्हणजे जे पॉलिसीज असतात त्याचा पण काय परिणाम होऊ शकतो किंवा तो फॅक्टर कसा इम्पॉर्टंट किंवा टीचिंगला कसा एफेक्ट करू शकतो हे आपण बघणार आहोत तर एक एक फॅक्टर आधी अंडरस्टँड करूया सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे शिक्षक आता जेव्हा आपण शिक्ष म्हणजे शिक्षक आ, कसा प्रकारे परिणाम होऊ शकतो टीचिंग वर जसं सगळ्यात पहिलं तर आपण इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जे इम्पॉर्टंट घटक आहे ते आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि सब्जेक्ट नॉलेज टीचरची शैक्षणिक पात्रता आणि टीचरचं सब्जेक्ट विषयीचं नॉलेज हे खूप इम्पॉर्टंट आहे आपण जसं आपण म्हण नेहमी बोलत असतो की स्टुडंट्सना म्हणजे ज्या लर्नर्स जे आहेत त्यांना जर बेस्ट टीचर मिळाली तर बेस्ट टीचर मिळाला किंवा मिळाली तर त्यांचं लाईफ चेंज होऊ शकतं तसंच स्पेशली म्हणजे एज ग्रुपमध्ये प्रायमरी एज्युकेशनमध्ये जर मुलांचे कन्सेप्ट प्रॉपरली क्लिअर होतात त्यांना रोट लर्निंग जास्त नाही म्हणजे ज्या गोष्टीला जास्त रोट लर्निंग नाही देऊन आपण मुलांना कन्सेप्ट वाईज टॉपिक एक्सप्लेन करतो तर त्याच्या परिणाम मुलांच्या फ्युचरवर खूप होतो त्यांना त्यांना रोट लर्निंग हा निघून जातो प्रत्येक गोष्ट जी आहे ती ते अनालिटिकल अबिलिटीनी बघतात म्हणजे ते विचारक्षमता त्यांच्यात वाढते प्रत्येक गोष्टीबद्दल ते विचार, विचार करतात आणि नंतर म्हणजे स्वतः ते प्रॉब्लेम सॉल्व करायला नेहमी जातात आपण काय होत की मुलांची जी रिफ्लेक्टिव्ह अबिलिटी आहे जी डेफिनेटली खूप इम्पॉर्टंट आहे स्पेशली आजच्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये ही अबिलिटी खूपच इम्पॉर्टंट आहे ती मुलांमध्ये ऑटोमॅटिकली डेव्हलप होते जर शिक्षक त्या पर्टिक्युलर गोष्टीची काळजी घेतो तो येस शिक्षकाचं शैक्षणिक पात्रता आणि त्याची सब्जेक्ट नॉलेज खूप मॅटर करतं आता अवेअरनेस ऑफ लर्नर्स फॅक्टर की तुम्ही म्हणजे मुलांना कुठल्या गोष्टी आहे म्हणजे कुठल्या शिकाऊ घटकांची जाणीव म्हणजे कुठल्या गोष्टीनी मुलांवर काय परिणाम होतो कुठल्या मध्ये शिकतात तुम्ही त्यांना स्ट्रिक्टली हँडल केलं की तुम्ही त्यांना थोडं लूज फ्रेंडली एटमॉस्फिअर ठेवला कधी तो फ्रेंडली अटमॉस्फिअर ठेवायचा कधी नाही ह्या सगळ्या गोष्टीचा खूप परिणाम होतो म्हणजे टीचरला ही फॅक्टर्सची जाणीव असायला पाहिजे नेक्स्ट आहे एक्सपिरियन्स ऑफ द टीचर टीचरचा अनुभव खूप खूप मॅटर करतो बऱ्याचदा चार टीचर्स असं असतात ना की त्या मुलांना बघून त्यांना कळतं की यु नो की ही मुलं काय लेवलला आहेत कि किती लेवलपर्यंत ही मुलं काय रिॲक्ट करू शकतात हे सगळं खूप खूप इम्पॉर्टंट uh, आहे पण हे कशावर डिपेंडंट असतं शिक्षकाच्या अनुभवावर पॅरेंटल एक्सपेक्टेशन्स पालकांची अपेक्षा बहुतेकदा आपण हे बघितलं आजकाल तर आपण खूप गोष्टी बघतो काउन्सिलिंग स्पेशल स्पेशली काउन्सिलर्सकडे ह्या खूप कम्प्लेन्स येतात की पालकांची अपेक्षा मुलांच्या कॅपॅसिटीपेक्षा खूप जास्त आहे तर टीचरनी पालकांबरोबर कुठल्या लेवलमध्ये ले इंटरॅक्ट करायचं पालकांना काय अंडरस्टँड करून द्यायचं ह्यात पण टीचरचा खूप मोठा रोल प्ले होतो शिकवण्याची टीचरची पद्धत शिकवण्याची स्किल्स ह्या कशा आहेत म्हणजे लाईक like, फॉर एक्झाम्पल बहुतेकदा आपण हे बघितलं जातं हस्ता खेळता मुलं खूप लवकर शिकतात पण जर तुम्ही त्यांना दाबून किंवा यु नो जबरदस्ती शिकवायला प्रयत्न केला तर ती मुलं क्लियर, क्लिअर कॅचअप नाही करत मेथड्स ऑफ टीचिंग शिकवण्याची पद्धत काय आहे कुठल्या पद्धतीने तुम्ही शिकवता मुलांना ह्या गोष्टी खूप मॅटर करतात जसं मैत्री आणि अप्रोचेबिलिटी म्हणजे किती लेवल हे बघा तुम्ही एक शिक्षक आहात आणि तुमच्या आणि स्टुडंटमध्ये एक गॅप असला पाहिजे एक डिस्टन्स असला पाहिजे एक फ्रेंडलीनेस असलं पाहिजे बट त्याला लिमिट आहे तर शिक्षकाला हे जाणणं खूप इम्पॉर्टंट आहे की कुठली लिमिट कुठपर्यंत ठेवावी आणि कसं स्टुडंटला अप्रोच करावं टीचरची पर्सनॅलिटी आणि बिहेवियर बिकॉज बहुतेक जण टीचर्स ला रोल मॉडेल अज्युम करतात आणि म्हणून त्यांच्या पर्सनॅलिटीचा मुलांवर खूप परिणाम होतो लेवल ऑफ अडजस्टमेंट अँड मेंटल हेल्थ ऑफ टीचर टीचरची मानसिक स्थिरता कशी आहे कारण टीचिंग जॉब मध्ये पेशन्स हे खूप इम्पॉर्टंट आहे कामनेस खूप इम्पॉर्टंट आहे इरिटेटिव्ह बिहेवियर ऑलमोस्ट म्हणजे टीचर नाहीच इम्प्लिमेंट करू शकत तर टीचर कुठल्या लेवलपर्यंत मेंटली ऍडजस्ट करते मानसिकता किती आहे किती पेशन्स आहेत किती किती लेवलपर्यंत टीचर त्या मुलाला ॲडजस्ट करू शकते हे खूप इम्पॉर्टंट आहे डिसिप्लिन येस मुलांना शिस्त लागण डिसिप्लिन मुलांमध्ये आणण्यासाठी टीचरचा खूप मोठा इम्पॉर्टंट रोल आहे आणि लास्टली आर्थिक फॅक्टर दॅट इज इकॉनॉमिक फॅक्टर ह्या सगळ्या गोष्टी तर इम्पॉर्टंट आहेत पण आपण टीचरची इकॉनॉमिक फॅक्टर नीड हे, हे पण आपण इग्नोर नाही करू शकत ओके तर येस आता तुम्हाला क्वेश्चन्स कसे येतील ह्या टॉपिक मधून तुम्हाला लाईक फॉर एक्झाम्पल टीचर हा एक फॅक्टर आहे मे बी तुम्हाला ह्या स्लाइड्स मध्ये जसं आपण बघितलं की फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग की अध्यापनावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत मे बी आता नाईन घटक तुमच्या समोर आहेत नऊ त्यातले तुम्हाला कुठलाही एक ऑडमॅन देतील ऑडमॅन आउट म्हणजे जे घटक नाही आहेत पण तुमच्याकडे लाईक फॉर एक्झाम्पल कल्चरल फॅक्टर असा एक फॅक्टर देतील कल्चरल पण तो, तो एक फॅक्टर नाहीच आहे तो ऑडमॅन आउट मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो जर आपण टीचर बद्दल बोलतोय तर एक स्टेटमेंट प्रॉपर म्हणजे टीचरच्या कुठल्या क्वालिटीज किंवा टीचरच्या कुठल्या अबिलिटीज एक फॅक्टर आहे हा एक स्टेटमेंट येऊ शकतो तुम्हाला ह्या टॉपिक वर जेव्हा तुम्ही क्वेश्चन्स बघता तुम्हाला एक्झॅक्टली uh, जम्प exactly नाही करायचं आहे आन्सरवर कारण हे खूप फॅक्च्युअल गोष्टी असतात अँड uh, काय काय कधी कितींदा आपण हे बघितलं बघतो की ना दोन आन्सर्स सिमिलर असतात पण तुम्ही तुम्हाला त्या जागेवर ठेवलं पाहिजे तुम्ही शिक्षक असाल तर काय कराल तुम्ही काय रोल एक्सपेक्ट विचारला आहे तो तुम्ही कसा एक्सपेक्ट करता हे खूप इम्पॉर्टंट आहे नंतर नेक्स्ट फॅक्टर आहे लर्नर ओके okay? तर आता मुलांची म्हणजे शिकणाऱ्या मुलांची शारीरिक आणि मेंटल म्हणजे मानसिक आरोग्य कसं आहे आपण बघतो बरेचदा कि रिमोट मधले किंवा ट्रायबल मुलं ज्या मुलांना प्रॉपरली न्यूट्रिशन मिळत नाही त्यांच्यात कॅपॅसिटीज नसते आणि त्यामुळे त्यांचं डोकं चालत नाही तर तुम्हाला हे फॅक्टर्स पण खूप इम्पॉर्टंट कन्सिडर करावे लागतील जेव्हा तुम्ही टीचिंग करता त्यांचं बेसिक पोटेन्शियल काय आहे त्यांची क्षमता काय आहे तुम्ही लेव्हल वनच्या स्टुडंटला लेवल टेनच्या स्टुडंट बरोबर मॅचअप नाही करू शकत तर त्याच्यामुळे बेसिक पोटेन्शियल पण मुलांची बघावी लागेल लेवल ऑफ एस्पिरेशन अँड मोटिवेशन काय आहे म्हणजे त्यांची प्रेरणा पातळी त्यांची आकांक्षा त्यांचे ड्रीम्स बहुतेकदा असं होतं की तुम्ही त्यांना कम्प्लिटली अपोजिट ट्रॅकवर नेता आणि ने त्यांच्यात ते चाम अँथुसियाझम सगळं निघून जात तुम्हाला ह्या गोष्टीचं पण कन्सिडरेशन करावं लागेल की मुलांमध्ये काय एस्पिरेशन आहे किंवा मुलांमध्ये कुठली गोष्ट त्यांना जास्त प्रेरणादायक म्हणजे प्रेरणा देते मग त्यांचे जीवनातील ध्येय काय आहेत गोल्स काय आहेत काय एक्झॅक्टली त्यांना कुठल्या लेवल आता तर तुम्हाला माहिती आहे की पहिल्यासारखं म्हणजे आता खूप साऱ्या फील्स, खूप सारे आ, कोर्सेस खूप सारे आ, प्रोग्राम्स आ, अवेलेबल आहेत आणि जर तुम तुम्ही जर त्यांना प्रॉपरली गाईड केलं किंवा तुम्ही त्यांना प्रॉपरली करिअर ऑपॉर्च्युनिटी एक्सप्लेन केली तर ऑब्विसली त्यांना त्या कुठली त्या आपल्या आवडीच्या इंटरेस्ट एरियाच्या करिअर मध्ये व्यवस्थित पुढे जाऊ शकतात सो त्यांचे गोल्स काय आहेत लाईफचे हे इम्पॉर्टंट आहे आणि रेडीनेस आणि विल पॉवर त्यांची तयारी किंवा इच्छाशक्ती हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे हे बघा ऍज अन टीचर तुम्ही मुलांना बऱ्याच गोष्टी मोटिवेट करणाऱ्या सांगता पॅरेंट्स पण करतात म्हणजे पालक पण करतात पण ऍट द एंड ऑफ द डे मुलाची विल पावर आणि त्याचं सेल्फ मोटिवेशन इच्छाशक्ती काय आहे ह्याच्यावर सगळं डिपेंड असतं जर तुम्ही कम्प्लिटली त्याचं जर मन डायवर्ट करायला तुम्ही मोटिवेशन देत असाल तर ते कधीच युजफुल होणार नाही हा पण त्याची रेडीनेस असेल विलपॉवर असेल इच्छाशक्ती असेल आणि त्याच्यात तर तुम्ही त्यांना गाईड करता डेफिनेटली इट इज हे सक्सेसफुल होईल नेक्स्ट आहे सपोर्ट मटेरियल आता आपण एक्झॅक्टली सपोर्ट मटेरियल म्हणजे जे साहित्य आपण यूज करतो टीचिंगसाठी जसं काय ऑडिओज आहेत व्हिडिओज आहेत ऑनलाईन ट्युटोरियल्स आहेत जर्नल्स आहेत टेस्ट आहेत टीचिंग लर्निंग प्रोसेस इफेक्टिव्ह बना बनवण्यासाठी आपण हे करतो पण ब बरेचदा बघितलं जातं की या तर त्या गोष्टी मुलांना कळत नाही की जस्ट अस फॉर्मॅलिटी म्हणून केल्या जातात मुलांना त्याच्यातून काही यु नो इंटरेस्टिंग लेसन्स टीचर क्रिएट करत नाही तर इट्स लाईक की वेस्ट ऑफ टाईम आहे मुलांचाही आणि शिक्षकाचाही सपोर्ट मटेरियल काय आहे तुम्ही काय शिकवणार आहात लाईक फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कम्प्युटर हा लेसन मुलांना शिकवणार आहात मुलांना संगणकच काय आहे माहिती नाहीये तर तुम्ही या तर मुलांना पिक्चर्स दाखवा तुम्ही एक व्हिडिओ डिस्प्ले करा तुम्ही चार्ट पेपर्स वर यु नो मुलांना कम्प्युटर्स ड्रॉ करायला सांगा ह्यानी काय होईल की मुलांना त्या मटेरियलनी एक प्रॉपर काइंड ऑफ पिक्टोरियल नॉलेज मिळेल आणि ते तुम्ही जर फक्त संगणक त्यांना सांगणार आणि तुम्ही सगळे फेजेस सगळे इंट्रोड्यूस करणार मुलांना बेसिकली त्यांनी कम्प्युटर कधी बघितलाच नाहीये यू जस्ट इमॅजिन की तुमचा टीचिंगचा काही असर होणार नाही कम्प्युटर तुम्ही मे बी दहा दिवस तो चॅप्टर शिकवाल तो लेसन शिकवाल पण ऍट द एंड ऑफ द डे मुलांना कम्प्युटरच नाही माहितीये तर त्या दहा दिवसांचा किंवा त्या दहा लेक्चरचा काय इफेक्ट होणार आहे मुलांवर तर टीचिंग इज इट्स इक्वि टू फेल तर त्यामुळे तुम्हाला सपोर्ट मटेरियल खूप इफेक्टिवली युज करावं लागतं वेन यू आर टीचिंग वेन यू आर युझिंग अ मटेरियल फॉर टीचिंग म्हणजे जेव्हा तुम्ही मटेरियल यूज करता टीचिंगसाठी हे खूप इम्पॅक्टफुल असलं पाहिजे इफेक्टिव्ह असलं पाहिजे तरच ते अचिव्हमेंट त्या पर्टिक्युलर लर्निंगचं अचिव्हमेंट होऊ शकतं देन नेक्स्ट टीचर स्टुडंट रिलेशनशिप आता हे खूप इम्पॉर्टंट आहे टीचर स्टुडंट रिलेशनशिप आपण बऱ्याचदा बघतो की स्टुडंट आता तर येस यंग जनरेशन खूप यंग जनरेशन ॲज अन टीचर्स म्हणून आले आहेत रिस्पेक्ट राहत नाही एक बाउंड्री एक लिमिट राहत नाही त्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल टीचर्स आणि स्टुडंटबद्दल मध्ये एक चांगला रॅपो असला पाहिजे डेफिनेटली uh, त्यांनी पॅरेंट्सचा रोल नाही प्ले करायचा कारण मुलांना ते आवडत नाही बट ऍट द सेम टाईम त्यांनी मुलांना डिसिप्लिन मध्ये राहणं शिकवायला पाहिजे एक सेल्फ डिस्कवरी सोशल एनव्हायरमेंटला ऍडजस्ट करणं मुलांमधली भीती स्टेज फिअर ह्या सगळ्या गोष्टी मुलांमधे मध्ये डेव्हलप uh, करायला हव्यात एक पॉझिटिव्ह रिलेशनशिप डेव्हलप करायला हवं ज्यांनी मुलांचं डेव्हलपमेंट होत आहे अँड ह्या सगळ्यांमधून जे लर्निंग स्ट्रक्चर होतं ते पॉझिटिव्ह असलं पाहिजे सो टीचर टीचर्स म्हणजे शिक्षकाला ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत जेव्हा त्या टीचिंग करतात तुम्ही टीचिंग म्हणजे तुम्ही जस्ट क्लासमध्ये जाऊन लेसन, लेसन शिकवता आणि नंतर क्लासमधून येता दॅट इज नॉट टीचिंग तुमच्या टीचिंग ने मुलांमधले मध्ये किती सा बिहेवियरल इम्पॅक्ट होतो त्यांचा किती डेव्हलपमेंट होतो ऑल और... ऑल राऊंड पर्सनालिटी त्यांची डेव्हलप होते दॅट इज ऍक्च्युअली कॉल टीचिंग मग जेव्हा तुम्ही मग तुम्ही हिस्ट्रीचा इतिहासाचा लेसन द्या किंवा भूगोलचा लेसन द्या किंवा तुम्ही गणित शिकवा बट एवरी टाइम तुम्ही तुमचं टीचिंग त्यांच्या रिअल लाईफ बरोबर अप्लिके अप्लिकेट म्हणजे अप्लिकेशन बेसिसवर सांगायला पाहिजे तुम्ही जेव्हा ते रियल लाईफ बरोबर काउंट करता मॅच करता तेव्हा मुलांमध्ये तो ओवरऑल पर्सनालिटी डेव्हलपमेंट प्रोसेस स्टार्ट होतो अदरवाईज जस्ट बुक वर स्टिक तुम्ही राहिला म्हणजे बुक जस्ट बुक अँड यू डेफिनेटली कुठल्याही मुलाचं ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलप नाही होणार आहे नेक्स्ट इज इंस्ट्रक्शनल फेसिलिटीज तुम्ही सूचना सुच, देण्यासाठी जी फॅसिलिटीज युज करता त्यात तुम्हाला काही म्हणजे कुठले फॅक्टर्स लक्षात ठेवायला पाहिजे फर्स्ट uh, ऑफ ऑल तुम्हाला एक शिक्षण म्हणजे क्रिएट करायला हवं तुम्ही क्लासरूम्स यूज युज करता ते यूज करता प्रेझेंटेशन एव्ही रूम्स असतात किंवा सेमिनार रूम्स लायब्ररी ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन मटेरियल्स तुम्ही कसा डिलिव्हर केले पाहिजे बरेचदा कॉलेजमध्ये हे कंप्लेंट्स येतात की मुलं लायब्ररीकडे टर्न होत नाही मुलं फक्त कॅन्टीन एरियामध्ये यु uh, नो you know, असतात तर काय असं असं तुम्ही स्ट्रॅटेजीज ड्रॉ केल्या पाहिजेत की मुलं लायब्ररीमध्ये काय लायब्ररीमध्ये अट्रॅक्टिव्ह आहे काय इंटरेस्टिंग आहे uh, काय इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला खूप यु नो मुलांना एक्सप्लेन करून द्यावं लागेल अँड देन ओनली लर्निंग एन्हान्समेंट होईल लर्निंग प्रोसेस एन्हान्स होईल नेक्स्ट आहे टीचर ऍडमिनिस्ट्रेशन रिलेशनशिप येस हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे की शिक्षक आणि प्रशासन प्रशासन यांचे संबंध कसे आहेत कारण त्यांचे संबंध जर डेफिनेटली रफ असतील तर त्याचा परिणाम शिक्षक शिक्षक म्हणजे शिक्षणावर होतो जसं काही प्रोफेशनलिझम असलं पाहिजे Uh, teaching, learning, process, uh, uh, टीचिंग लर्निंग प्रोसेस बद्दल जास्त डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि ते गोल्स असले पाहिजे की टीचिंगची आहे आणि मुलांमध्ये बेटरमेंट आणण्याची आहे नॉट विथ एनी अदर कॉस्ट हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुमचा प्रोसेस कशामध्ये आहे म्हणजे तुम्ही कुठल्या तर एक्झॅक्टली exactly, तुमचं टीचर ऍडमिनिस्ट्रेशन रिलेशनशिप म्हणजे प्रशिक्षक शिक्षक आणि प्रशासन हे संबंध टीचिंगवर इम्पॅक्ट करतात तर तुम्हाला बेसिकली काय लक्षात ठेवायला पाहिजे की एक प्रोफेशनलिझम असलं पाहिजे आणि एक फ्रेंडली रिलेशनशिप नाही आणि तुमचं रिलेशनशिपचं आउटकम फक्त टीचिंग लर्निंग प्रोसेस असला पाहिजे टीचिंग लर्निंग प्रोसेस कसा इम्प्रूव्ह केला जातो आणि कसं हे रिलेशन प्रोफेशनल ठेवलं जातं ह्याच्यावर जास्त स्ट्रेस दिला जातो नेक्स्ट आहे क्लासरूम आणि टीचिंग एनवॉर्मेंट खूप इम्पॉर्टंट आहे फिजिकल फॅक्टर्स किंवा तुमचं कल्चर कसं आहे क्लासरूमचं कुठल्या टाईपचं व्हरायटी कुठ कुठल्या टाईपचे वेगवेगळे वराय म्हणजे सेटिंग्स आहेत क्लासरूममध्ये ॲज पर द मॉडर्न टाईम्स आहेत का ॲज पर द ट्रेडिशनल टाईम्स आहेत एज्युकेशनल सेटिंग म्हणजे खूप इम्पॅक्ट पाडते लर्निंगवर तर लाईक फॉर एक्झाम्पल जर तुम्ही मुलांना क्लासरूम तुम्ही वेरियस प्रोवर्ब्सनी किंवा कोट कोट्सनी जर डेकोरेट केलं आहे एक वेरी लर्निंग ऍटमॉस्फिअर जर तुम्ही क्लासरूममध्ये दाखवता त्या ॲटमॉस्फिअरचा मुलांच्या मुलांवर खूप परिणाम होतो जसं ते एंटर करतात क्लासरूममध्ये एक पॉझिटिव्ह अॅटमॉस्फिअर एक प्लेझंट ॲटमॉस्फिअर त्यांना ते अनुभवतात आणि त्याच्यामुळे ता टीचिंगवर खूप परिणाम होऊ शकतो Okay. <laughs> नेक्स्ट आहे इन्स्टिट्यूशन अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इज संस्था आणि प्रशासकीय धोरणे हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कुठल्या टाइपची पॉलिसीज आहे तुम्ही तुमच्या टीचर्सला काय टाईपचे डिग्निटी रिस्पेक्ट देता बेसिक फॅसिलिटीज आहेत की नाही टीचर टीचरला टीचिंगमध्ये फ्रीडम आहे मेट्रोलॉजी म्हणजे कुठल्या प्रकारे टीचरला शिकवलं पाहिजे हे टीचरवर डिपेंड म्हणजे टीचरवर डिपेंड असतं जर तुम्ही त्यांना फोर्स केले एक पॅटर्न फॉलो करायला किंवा एक एक शिकवायला डेफिनेटली त्या कम, टीचर्स कम्फर्टेबल नसतात आणि त्याचा असर टीचिंग बघितला जातो तो हे फॅक्टर्स बेसिकली सर्व फॅक्टर्स आहेत जे आ, टीचिंग वर इम्पॅक्ट करू शकतात आता तुला तुम्हाला एक स्मॉल ग्लान्स आपण घेऊया की ह्याचे क्वेश्चन्स कुठल्या टाइपचे असतील तर मी तुम्हाला पहिले क्वेश्चन्स रिफ्लेक्ट करते ते क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थित वाचा आणि बघूया की कसे तुम्हाला कसे टाइपचे क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहे सेट एक्झामिनेशन मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे वर्बल गायडन्स म्हणजे तोंडी मार्गदर्शन इज लिस्ट इफेक्टिव्ह इन लर्निंग ऑफ म्हणजे तुम्ही जेव्हा तोंडी मार्गदर्शन देतात तश तो, म्हणजे तोंडी मार्गदर्शन शिकण्यास कमीत कमी प्रभावी कशात असू शकतो मध्ये किंवा रिलेशनशिप मध्ये कि तोंडी मार्गदर्शनाने कशावर जास्त इम्पॅक्ट होऊ नाही शकत ओके तुम्ही आन्सर द्यायची आन्सर देण्याचा प्रयत्न करा नेक्स्ट मध्ये राईट आन्सर्स आहेत तुम्हाला कळतील की तुम्ही काय लेवलवर तुमची प्रिपरेशन आहे ओके मी स्लाइड चेंज नाही करत आहे बिकॉज दोन्ही क्वेश्चनचे आन्सर्स नेक्स्ट मध्ये आहेत तर तोंडी मार्गदर्शन शिकण्यास कमीत कमी प्रभावी काय uh, कि कमीत कमी कशावर प्रभावी आहे योग्यता कौशल्य दृष्टिकोन किंवा नाती नेक्स्ट क्वेश्चन आहे टीचर म्हणजे शिक्षक शिकवण्यासाठी युज्युअल एड्स टीचर युजेस व्हिज्युअल एड्स टू मेक लर्निंग काय म्हणजे जेव्हा टीचर विज्युअल एड्स वापरतात त्याने काय होतं लर्निंग सिम्पल होऊ शकतं किंवा मोर नॉलेजेबल आहे किंवा क्विकर आहे किंवा इंटरेस्टिंग आहे सर हॅज ए पॉइंट काय डेफिनेटली हॅज आन्सर काय असू शकतं की टीचर्स का यूज करतात ते डेफिनेटली की शिक शिकवणं म्हणजे मुलांना शिकवणं हे कशासाठी हो जास्त काय जास्त इम्पॅक्ट करतं तर बघूया दोन्ही क्वेश्चनचा आन्सर तोंडी मार्गदर्शन शिकण्यास कमीत कमी प्रभावी आहे कशासाठी तर ते आहे स्किल्स साठी ओके okay? स्किल्स साठी वर्बल गायडन्स इज लिस्ट एफेक्टिव्ह त्यात तुम्हाला स्किल्स साठी तुम्हाला ऍक्च्युअल डेमो किंवा प्रॅक्टिकल मुलांना दाखवलं पाहिजे आणि शिक्षक शिकवण्यासाठी व्हिज्युअल एड्सचा वापर करतात कारण व्हिज्युअल एड्सनी शिकणं हे खूप इंटरेस्टिंग होतं मुलांसाठी नेक्स्ट क्वेश्चन विच टीचर इज लाइक द मोस्ट कोणत्या कोणत्या शिक्षकास सर्वात जास्त आवड जास्त आवडले आहेत म्हणजे कोणत्या शिक्षकास सर्वात जास्त आवडले जाते टीचर्स ज्या जे इन्फॉर्मेशन देतात किंवा सेल्फ लर्निंग प्रमोट करतात किंवा हेल्दी कॉम्पिटिशन दाखवतात किंवा स्टुडंट्सला पर्सनल प्रॉब्लेम तुम्ही ह्या अशा टाइप्स मध्ये क्वेश्चन मध्ये लक्षात ठेवायचं जे आन्सर्स तुम्हाला क्लोज वाटत नाही म्हणजे टीचर इज लाईक द मोस्ट इफ हेल्प द स्टुडन्ट टू सॉल्व्ह द पर्सनल प्रॉब्लेम ऑब्व्हियसली टीचिंगमध्ये हा येत नाही हा पर्टिक्युलर टॉपिक टीचिंगमध्ये येत नाही तर हा टॉपिक तुम्ही डेफिनेटली रिड्यूस कराल तर तुमच्याकडे तीन ऑप्शन्स आहेत तीन मधून तुम्हाला कुठलं इन्फॉर्मेशन देण्यासाठी माहिती नाही एक तर तर प्रमोट सेल्फ लर्निंग असेल असेल हेल्दी कॉम्पिटिशन तुम्ही दोघांमधून विचार करून तुमच्यासाठी बेस्ट आन्सर कुठला आहे ह्या क्वेश्चनसाठी दॅट इज यू हॅव टू अंडरस्टँड ओके विच ऑफ द फॉलोइंग स्किल्स कम्प्राइज ऑफ टीचिंग स्किल्स कुठली टीचिंग स्किल्स कुठली स्किल्स टीचिंग स्किल्स मध्ये म्हणजे लिस्ट डाऊन केली जाते ब्लॅकबोर्ड आहे क्वेश्चनिंग आहे एक्सप्लेनिंग आहे तुम्हाला तर माहितीच असेल आपण शिकवण्यासाठी ब्लॅकबोर्ड वापरतो क्वेश्चनिंग पण वापरतो एक्सप्लेनिंग पण वापरतो सो एक्सपेक्टेड आन्सर ह्या क्वेश्चनचं काय आहे बघूया क्वेश्चन क्वेश्चनचं की टीचिंग कुठली टीचर जास्तीत जास्त मुलांना आवडते जी सेल्फ लर्निंग प्रमोट करते तुम्ही स्वतःहून शिका जर प्रमोशन करतात ते टीचर्स जास्तीत जास्त मुलांना आवडतात आणि ब्लॅकबोर्ड स्किल्स मध्ये सगळेच येतात ब्लॅक सॉरी टीचिंग स्किल्स मध्ये ब्लॅकबोर्ड येतं क्वेश्चनिंग येतं आणि एक्स वेल एज एक्सप्लेनिंग येतं नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज मोस्ट अप्रोप्रिएट कोणत्या कोणत्या खालीलपैकी कोणते विधान सर्वात योग्य आहे टीचर्स कॅन टीच टीचर्स कॅन हेल्प क्रिएट स्टूडेंट्स टू डिझा टू म्हणजे टीचर्स मुलांमध्ये इच्छाशक्ती निर्माण करू शकतात मुलांना शिकू शकतात लेक्चर मेथड कॅन बी युजफुल फॉर डेव्हलप थिंकिंग और टीचर्स आर बॉर्न सो बेसिकली काय आहे कुठली कुठली स्टेटमेंट मोस्ट अप्रोप्रिएट आहे तर बघूया टीचर्स हेल्प क्रिएट म्हणजे टीचर्स मुलांमध्ये एक सेल्फ इच्छा निर्माण करू शकते हे सगळ्यात जास्त डिझायरेबल so, आहे सो आजचा लेक्चर इथेच आपण स्टॉप करूया आय होप की तुम्हाला कंटेंट काय आहेत कन्सेप्ट कसे क्लिअर होत आहेत हे तुम्हाला समजतंय तुम्हाला काही डाऊट असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा uh, दिस इज द न्यू पॅटर्न आपण फर्स्ट म्हणजे लेक्चर सिरीज आपण दोन दिवसच आले स्टार्ट करत आहोत बट ह्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास कराल तर इट इज व्हेरी क्विक रिव्हिजन ॲट द सेम टाईम फक्त एम सी क्यूवर तुम्ही डिपेंड फक्त राहू नाही शकत तुम्हाला कन्सेप्ट क्लिअरन्स हवे सो आय होप की ही पॅटर्न तुम्हाला थोडीशी हेल्पफुल होईल तुमच्या अपकमिंग महाराष्ट्र रिवाईज होईल एट द सेम टाइम तुम्ही सी क्यूज क्लिअर करू शकता जर तुमचे कन्सेप्ट प्रॉपरली क्लिअर आहेत सो दॅट्स ऑल फॉर द डे आपण उद्या नेक्स्ट उद्या व्हिडिओ नेक्स्ट टॉपिक ऑफ टीचिंग ऍप्टीट्यूड वर असेल तर जे पण काही डाउट्स आहेत तुम्हाला काय क्वेरीज आहे तर तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा वी विल एनशोर की आम्ही ते कमेंट्स डेफिनेटली वी विल वर्क ऑन द सजेशन्स और ओपिनियन्स गिवन बाय यू थँक यू कीप लर्निंग अभ्यास करा खूप कमी टाईम आहे प्लॅन करा तुमची स्ट्रॅटेजीज अँड and... The strategies basically the clearance of set examination for 2021. So, thank you, everyone. Be safe. See you tomorrow for the next class. Thank you.